नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते. बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. राज्यात इंग्रजी भाषेच्या फलकांवर घालावी बंदी, कन्नड भाषेत नामफलक लावण्याची करावी सक्ती. संपूर्ण राज्यात कर्वे कार्यकर्त्यांचे या संदर्भात आंदोलन सुरू. कर्नाटक राज्यात कन्नड भाषाच वापरण्याची कर्वे कार्यकर्त्यांची मागणी. नामफलक हटवतेवेळी अनुचित प्रकार घडू नयेसाठी कर्वे कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक. फलक हटवतेवेळी बेळगावातील शांतता भंग होऊ नयेसाठी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध दर्शवण्यासाठी कन्नड स्वाभिमानी महामेळावा केला जाणार. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हा निर्णय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध म्हणून कर्वेची रणनीती. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यात इंग्रजी भाषेचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने यावर आळा बसण्यासाठी संपूर्ण राज्यात कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन छेडण्यात येत आहे. कर्नाटक राज्यामध्ये इंग्रजी भाषेचा प्रादुर्भाव वाढत चालला असून याला रोखण्यासाठी म्हणून कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. राज्याची भाषा ही कन्नड आहे आणि कन्नड भाषेमध्येच फलक लावण्यात यावेत यासाठी म्हणून बेळगाव कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राज्याच्या भाषेऐवजी इंग्रजी भाषेचा उपयोग अधिक केला जात आहे ते मोडून काढण्यासाठी म्हणून कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आजपासून मोहीम हाती घेतली असल्याचे कर्नाटक रक्षणा वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक उडगनाटी यांनी सांगितलं. ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒತ್ತಾಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬೆಳಗಾವಿಯ ಹೃದಯ ಭಾಗದಲ್ಲಾಗಿರುವಂತಹ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದೊಳಗಡೆ ಏನು ಒಂದು ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ ಜಾಹೀರಾತು ಫಲಕಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟುಗಳ ಮೇಲೆ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ ನಾಮಫಲಕ ಮತ್ತು ಅನ್ಯ ಭಾಷೆಯ ನಾಮಫಲಕಗಳನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ರಿ ಅಂಥೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಲಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚಕಾರು ಎತ್ತಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕರವೇ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟದ ಪ್ರಾರಂಭ. ಮೊದಲು ಇದು ಹೋರಾಟ ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದ ಶುರು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾಳೆ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಸಂಪೂರ್ಣ ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕನ್ನಡದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ತೆರವುಗೊಳಿಸುವಂತಹ ಈ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ ಬ್ಯಾನರ್ಗಳನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಹೋರಾಟವನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕುವಂಥ ಸಲುವಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನು ತಡೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಅದನ್ನು ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ, ನಾವು ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ರೋಕೋವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಈಗಷ್ಟೇ ಮಾಡಲ್ಲ, ಇದನ್ನೇ ನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟವ ಪ್ರಾರಂಭ ಇವತ್ತಿಂದ ನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ಮುಂದಾದರೂ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ನಮ್ಮನ್ನ ತಡೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅವರು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಮೇಲೆ ಆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಒತ್ತಾಯ ಯಾಕೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವ್ರನ್ನ. ಅವರು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಬ್ಯಾನರ್ಗಳನ್ನ ತೆರವುಗೊಳಿಸ್ರಲ್ಲ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ದಿನನಿತ್ಯವೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ನಮಗೆ ಅನುಮಾನ ಬರ್ತದೆ. ಅದೇ ಪಕ್ಕದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ರಿ, ಭಾಷೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಭಾಷೆ ಜಾಹೀರಾತು ಮೂಲಕ. बाजूच्या इतर राज्यांमध्ये त्या त्या राज्याची भाषा प्रबळ करण्याचा प्रयत्न व अबाधित करण्याचा प्रयत्न असतो, पण कर्नाटकात मात्र कन्नड भाषा डावरून इंग्रजी भाषेत फलक लावण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी महादेव तळवारसह इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. इंग्रजी भाषेचे नामफलक हटवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव पोलिसांनी कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. कर्नाटक राज्यामध्ये कन्नड भाषेतच नामफलक असावा असा आग्रह धरत कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल सह इतर परिसरामध्ये इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले फलक जबरदस्तीने फाडून हटवले आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये फलक लावले गेले आहेत. अशाही फलकांवरती कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांची नजर आता लागून राहिली आहे. कित्तूर आणि चन्नम्मा सर्कलसह इतर सर्कलमध्ये जाऊन कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलक काढले आहेत. Yeah.
यावेळी पोलिसांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना अटक करून यावर पडदा पाडला आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून त्याच ठिकाणी कन्नड स्वाभिमानी महामेळावा घेतला जाणार असल्याचे दीपक गुडंगणट्टी यांनी सांगितलं आहे. होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करत असली तरी याला प्रतिउत्तर म्हणून कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नेतृत्वाखाली कन्नड स्वाभिमानी मेळावा त्याच ठिकाणी भरवला जाणार असल्याचे दीपक गुडंगणट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. येत्या अधिवेशनाच्या 4 तारखेला कन्नड स्वाभिमानी मेळावा भरवण्यासाठी कर्वेच्या वतीने 1-2 दिवसात विभागस्तरीय बैठक घेऊन कन्नड स्वाभिमानी मेळावा यशस्वी करण्याची रूपरेषा आखली जाणार असल्याचे ते म्हणाले. ಭೇಟಿ ಮಾಡಿ ವಿಚಾರದಾಗ ನಾವು ಕೇಳಿದಾಗ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮಹಾನಗರ ಮಹಾಮೇಳಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಕರ್ವೇ ಕೂಡ ಇವತ್ತು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ತದೆ. ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೂ 4ನೇ ತಾರೀಕು ಲೇಲೆ ಮೈದಾನದೊಳಗೆ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಕನ್ನಡಿಗರ ಸಮಾವೇಶವನ್ನ ಮಾಡಿ ಆ ಮಹಾಮೇಳಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅನಾಹುತ ಆದ್ರೆ, ಅಲ್ಲೇನಾದರೂ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಧಕ್ಕೆ ಆದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹೊಣೆ ಆಗಬೇಕಾಗತ್ತೆ. ನಾನಿವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೂ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಾನ್ಯ ಕನ್ನಡದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅಂತಾನೆ ಖ್ಯಾತಿಯಾಗಿರುವಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದೊಳಗಡೆ ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಏನು ನಾಡದ್ರೋಹಿ ಕೆಲಸ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಆ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕು. ಅಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿಯಾದಂಥ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಂಡು ಗಡಿಪಾರ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಏಕೂನಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಮಹಾಮೇಳಾವ್ಯಾಲಾ ವಿರೋಧ ಮನೋನ್ हा कर्वेचा खेळखंडोबा असल्याचे दिसून येत आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. हॉटेल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. बेळगावात रोटरी क्लब कडून 3 डिसेंबर रोजी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब कडून देण्यात आली आहे. बेळगाव येथील रोटरी परिवार, पुणे येथील साधू वासवानी मिशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 3 डिसेंबर रोजी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट ऑफ फोर्ट रोड बेळगाव येथे हे आयोजन करण्यात आले असून सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. रोटरी अनेक वर्षांपासून समाजातील गरजू आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. 37 वर्षांच्या परिश्रमानंतर रोटरीला भारतातून पोलिओ नष्ट करण्यात यश आले आहे. 2014 जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. मोफत कृत्रिम अवयव शिबिर हा गरजूंना दिलासा देण्याचा आणखी एक उपक्रम आहे. 3 डिसेंबर रोजी लाभार्थ्यांना भरतेश एज्युकेशन ट्रस्ट ऑफ फोर्ट रोड बेळगाव येथे बोलवण्यात आले आहे. साधू वासवानी मिशनचे डॉक्टर आणि तंत्रज्ञांचे पथक या लाभार्थ्यांच्या सदोष अवयवांचे
हाँ नमस्कार सर्वांना नमस्कार। रोटरी परिवार बेळगाव इच्छलगंजी टेक्सटाइल सिटी साधु वसवानी ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही कृत्रिम अवयव रोपण शिबिर 3 डिसेंबर 2023 रोजी भरतेश एज्युकेशन ट्रस्ट फोर्ट रोड बेळगावी येथे अरेंज केलेले आहे। त्यासाठी तुम्हा सर्वांकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त ह्या मेसेजचं कवरेज लोकांना द्यावं। हे आमचा 5वा एडिशन आहे। याच्या अगोदर आम्ही 4 कॅम्प केलेले आहेत आणि जवळजवळ आम्ही 700 लोकांना कॉन्टॅक्ट केलेला आहे। त्याच्यामधून 300-350 लोक अटेंड होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि हे जनतेसाठी आणि बेनिफिशरी लाभार्थीसाठी संपूर्ण मोफत शिबिर आयोजित केलेले आहे रोटरीच्या वतीने। आणि टोटल खर्च याचा 20 लाखाच्या वर आहे। या शिबिराच्या आयोजनासाठी बेळगावातील सर्व रोटरी क्लबनी पुढाकार घेतला आहे। यामध्ये रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाम साऊथ, रोटरी क्लब ऑफ बेळगाम मिड टाउन, रोटरी क्लब ऑफ बेळगाम नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ बेळगाम दर्पण, रोटरी ई क्लब ऑफ बेळगाम, इनरव्हिल क्लब ऑफ बेळगाम, रोटरी क्लब ऑफ बेळगाम इलाइट, डिस्ट्रिक्ट डिसेबल्ड ऑफिस बेळगाव, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, असोसिएशन ऑफ फिजिकली हँडिकॅप शहापूर बेळगाव, मारवाडी युवा मंच शहापूर, राजस्थानी युवक सेवा मंडळ, भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च जवळपास 20 लाख रुपये येणार असल्याचे समजते। बेळगावात श्री कनकदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बेळगावात शोभायात्रा काढून ही जयंती साजरी करण्यात आली आहे। श्री संत कनकदास जयंती निमित्त बेळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कनकदास जयंती जिल्हा प्रशासनातर्फे साजरी करण्यात आली आहे। विविध संघटना देखील कनकदास जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। भव्य शोभायात्रा देखील या निमित्ताने काढण्यात आली। शोभायात्रेत श्री संत कनकदास यांची भव्य अशी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेले अश्व होते। पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून महिलाही मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। चित्रविचित्र मुखवटे आणि वेशभूषा परिधान केलेल्या लोक कलाकारांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। धनगरी ढोल पथक, बँड पथक देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते। कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली आहे। त्यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिरात संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर संत कनकदास यांच्या विषयी मान्यवरांची भाषणे झाली आहेत। पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। एलआयसीची जीवन उत्सव विशेष पॉलिसी ही जीवनभर हमीभाव प्रदान करण्यासाठी मदत करेल अशी माहिती एलआयसीचे बेळगाव विभागीय अधिकारी यांनी दिली आहे। एलआयसीची जीवन उत्सव विशेष पॉलिसी जीवनभर हमीभाव प्रदान करण्यासाठी जारी करण्यात आली आहे असे बेळगाव एलआयसीचे विभागीय अधिकारी BP रवी यांनी सांगितले आहे। नवीन एलआयसी पॉलिसी ही एक विशेष पॉलिसी आहे जी 90 दिवस जुन्या ते 65 वर्षांपर्यंत दिली जाऊ शकते। ते म्हणाले की हप्त्याचा कालावधी हा 5 ते 16 वर्षांचा असून प्रत्येक वर्षी पॉलिसीधारकाला आयुष्याच्या शेवटपर्यंत एकूण 10% रक्कम दिली जाणार आहे।
पॉलिसीच्या रकमेपैकी 10% रक्कम महामंडळात राहायची असेल तर सर्व वयोगटांसाठी सर्व प्रकारच्या नोकऱ्या व्यापारी आणि इतरांसाठी ती फायदेशीर असणार आहे. कर्मचारी सभासत्व प्रतिनिधींनी ही पॉलिसी घेतली असून बेळगाव विभागातील एकूण 14 शाळांमध्ये संपर्क शाखांमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पॉलिसीची विक्री करून नवा विक्रम निर्माण होणार असून याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. ಎಲ್ಐಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಕ್ಕನಾಗಿ ಜನರ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಹೊಸ ಪಾಲಿಸಿನ ಆಗಾಗ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ. ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾ ಎಲ್ಐಸಿ ಒಂದು ಜೀವನ ಉತ್ಸಾಹ ಅಂತ ಪಾಲಿಸಿ ಅಂತ ಲಾಂಚ್ ಮಾಡಿದೆ. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಯಾವ್ಯಾವ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೆ ಒಂದು ಪಾಲಿಸಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯೋ ಅದು ಕುಟುಂಬ ರಕ್ಷಣೆ ಇರ್ಬೋದು, ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಪರ್ಪಸ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ಪರ್ಪಸ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ತನ್ನ ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಒಂದು ಪೆನ್ಷನ್ ಪ್ರಾವಿಷನ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನ ಒಳಗೊಂಡಂತ ಒಂದು ಪಾಲಿಸಿ ನಮ್ಮ ಜೀವನೋತ್ಸವ. ನಿನ್ನೆ ಎಂಟೈರ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ. ನಿನ್ನೆ ಒನ್ ಆಫ್ ದ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೂಡ ಮಾಡಿದೆ ಅದು. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಕೊಳಗ ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದ ನಿನ್ನೆ ನಂಬರ್ ಒನ್ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೆ ಈ ಪಾಲಿಸಿ. ಹುಟ್ಟಿದ ಮಗುವಿನಿಂದ ಹಿಡಿದು 65 ವರ್ಷ ವಯೋಮಾನದವರು ಕೂಡ ಪಾಲಿಸಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಈ ಪಾಲಿಸಿನಲ್ಲಿ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೆ ಪ್ರೀಮಿಯಂ ತುಂಬಲಿಕ್ಕೆ 5-16 ವರ್ಷ ಒಂದು ಪ್ರೀಮಿಯಂ ಪೇಮೆಂಟ್ ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ. ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ತಕ್ಕನಾಗಿ 5 ವರ್ಷ ಕಟ್ಟಬಹುದು, 6 ವರ್ಷ ಕಟ್ಟಬಹುದು, ಅಥವಾ 7 ವರ್ಷ ಕಟ್ಟಬಹುದು, ಅಪ್ ಟು 16 ಇಯರ್ಸ್ ಕಟ್ಟಬಹುದು. ಅವರಿಗೆ ಪಾಲಿಸಿಯ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಬರುವಂಥದ್ದು 2 ಆಪ್ಷನ್ ಇದೆ. ಒಂದು, ಎವ್ರಿ ಇಯರ್ ಪಾಲಿಸಿಯ ಮೊಬೈಲ್ಗಿನ 10% ಅಷ್ಟು ಗ್ಯಾರಂಟೀಡ್ ಆಗಿ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಇನ್ನೊಂದು, ಅವರು ತಗೊಳ್ಳದೆ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಅದು ಪುನಃ ಬೆಳಿಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಎಂದು ಬೇಕು ಅಂತ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟರೆ ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಅಮೌಂಟ್ ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ 10% ಗ್ಯಾರಂಟಿ ಇರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ, ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇರ್ತದೆ. ಆದರೂ ನಮ್ಮನ್ನೇ ಬಿಡೋದನ್ನ ಅದಕ್ಕೆ ಪುನಃ 5.5% ಕಾಂಪೌಂಡಿಂಗ್ ಬಡ್ಡಿ ಸೇರಿಸಿ ನಮಗೆ ಪಡೀತಾ ಇರ್ತದೆ. ತನಗೆ ಎಂದು ಬೇಕು ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಡ್ರಾ ಮಾಡೋದು ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕಸ್ಟಮರ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ದುಡ್ಡು ಬೇಕಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಬೆಳೆಸ್ಬೋದು ಅದನ್ನು. ಅಥವಾ ಏಜ್ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪೆನ್ಷನ್ ಪರ್ಪಸ್ಗಾಗಿ ಪಾಲಿಸಿನ ತಗೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 5 ವರ್ಷ, 6 ವರ್ಷ, 10 ವರ್ಷ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೂಡ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಪಾಲಿಸಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ 100 ವರ್ಷ ತನಕ ಇರೋದ್ರಿಂದ ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡೋಂಥ ಒಂದು ಪಾಲಿಸಿ. ಬಹುಶಃ ಇಂಥ ಒಂದು ಪಾಲಿಸಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಕೂಡ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ಶುರುವಾದ ಈ ಪಾಲಿಸಿನಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ವ್ಯವಹಾರವಾಗಿದೆ. ನನ್ನ ಒಂದು ಕೋರಿಕೆ, ನಿಮ್ಮಗಳ ಮುಖಾಂತರ ಈ ಪಾಲಿಸಿಯ ಮಾಹಿತಿ ನೀವು ಹೆಚ್ಚು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ತಿಳಿಸಿ, ಇದರಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಬೇಕು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಈ ಪಾಲಿಸಿ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ಬಹುಶಃ ನಿಮ್ಮ ಕಿಟ್ಟಿಂದ ಪೋರ್ಟಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅದನ್ನು. ಕಸ್ಟಮರ್ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕನಾಗೆ ಅವರು ಟರ್ಮನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಕೆಲವು ಯಾರು ಈ ಒಂದು ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಕಂಪ್ನಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋಂಥವರು, ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋ ಬಿಸ್ನೆಸ್ ಫೀಲ್ಡ್ ಇರೋಂಥವರಿಗೆ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಕಟ್ಟೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅವರಿಗೆ. ಅವರಿಗೆ ಶಾರ್ಟ್ ಟರ್ಮ್ದೇ ಲೈಕ್ ಇದೆ. ಸೊ 5 ವರ್ಷದಿಂದ 5, 6, 7 ಹೀಗೆ ಅದರ ಒಂದು ಆಪ್ಷನ್ಸ್ ಅವರಿಗೆ ಇರುತ್ತೆ. 5-16 ಇಯರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಕೆಲವು ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೆ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಪ್ರಿಫರ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಕಡಿಮೆ ಅಮೌಂಟ್ ಕಟ್ಟೋಂಥ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರುತ್ತೆ, ಬಟ್ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಕಟ್ಟಿಗೆ ಸಾಧ್ಯ. ಮೇ ಬಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಎಂಪ್ಲಾಯಿ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಟರ್ಮ್ ಅಪ್ ಟು 16 ವರ್ಷದಂಗೆ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಸಂವರ್ಷ ಅಂತ ನಾವು ಕರೀತೇವೆ. ಅದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಸಂವರ್ಷ ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ಇರ್ತದೆ. ಬಟ್ ಆಮೇಲೆ ಆ ಒಂದು ಸಂವರ್ಷದ ಮೇಲೆ 10% ಗ್ಯಾರಂಟಿ ಇರುತ್ತೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ. ಅಂದರೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಬರೋದು ಹೆಂಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಕಸ್ಟಮರ್ ಕಟ್ಟಂಥ ಅವಧಿ ಮುಗಿದ ನಂತರ ಆ ಒಂದು ಕಸ್ಟಮರ್ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಏನು ಅವಧಿ ಚೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿ ಒಂದು 2-3 ವರ್ಷ, ಒಂದು 3 ವರ್ಷದಿಂದ 6 ವರ್ಷ ತನಕ ಒಂದು ವೇಟಿಂಗ್ ಪೀರಿಯಡ್ ಇರುತ್ತೆ. ವೇಟಿಂಗ್ ಪೀರಿಯಡ್ ಆದ ನಂತರ ಅದನ್ನ ಜೀವನ ಪರಿ ಅಂತ 10% ಗ್ಯಾರಂಟಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಸಪೋಸ್ ಅವರಿಗೆ ಆ ದುಡ್ಡು 10% ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬೇಡ, ನಮ್ಮಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟರೆ ಬೆಳೆದ ದುಡ್ಡಿಗೆ 5.5% ಕಾಂಪೌಂಡಿಂಗ್ ಬಡ್ಡಿ ಬೆಳೀತಾ ಇರ್ತದೆ, ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಬೆಳೀತಾ ಇರ್ತದೆ. ಸೊ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಕೊನೆ ತನಕ ಅವರಿಗೆ ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅವರ ಕಾಲವಾದ ನಂತರ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಎಂಟೈರ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಮಶು ಮತ್ತೆ ಒಂದು ಖಚಿತವಾದ ಒಂದು ಲಾಭಾಂಶ ವಾಟ್ ವಿ ಕಾಲ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಡಿಷನ್ ಅದನ್ನು ಕೂಡ ಪೇಮೆಂಟ್ಗೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅದನ್ನು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕಸ್ಟಮರ್ ನಮಗೆ ಕಟ್ಟಂತ ಪ್ರೀಮಿಯಂ ಅನ್ನ ಅವರು ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ, 6 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ, 3 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಅಥವಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಇಂದ ನಮಗೆ ಬರತರದಲ್ಲಿ ವಾಟ್ ವಿ ಕಾಲ್ ಏನೋ ಇ ಸಿ ಎಸ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಇರ್ಬೋದು, ಇ ನಾಚ್ ಇರ್ಬೋದು ಮುಖಾಂತರ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಇದು ಬಾವಿ ವೈರಸ್ನಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಗರಿಷ್ಠ 10 ವರ್ಷವರೆಗೆ ತುಂಬಬೇಕಾ ಅಥವಾ 16 ವರ್ಷವರೆಗೆ? ಅಂದರೆ ಪಾಲಿಸಿ ಸಪೋಸ್ ಈಗ ನಾನೊಬ್ಬ ಕಸ್ಟಮರಿಗೆ ಒಂದು 25 ವರ್ಷ ಉಂಟು ಅನ್ಕೊಳ್ವ, ಅವರಿಗೆ ಪ್ರೀಮಿಯಂ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಇರೋದು ಒಂದು ಟೈಮ್ ಅಂದರೆ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಮುಗಿಸ್ಬೋದು. 5-16 ವರ್ಷ ತನಕ ಟೈಮ್ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ. ಈ ಕ್ಯಾನ್ ಚೂಸ್, ಪಾಲಿಸಿ ತಗೊಳ್ಳೋದನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡಬೇಕು. ವಾಟ್ ವಿ ಕಾಲ್ ಪ್ರೀಮಿಯಂ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗೋದಿಂದ ಕರೀತೇವೆ. ವರ್ಷಕ್ಕೆ ಅಂದರೆ 5 ವರ್ಷ ಕಟ್ಟಬೇಕು, 6 ವರ್ಷ ಈ ಥರ ಕಟ್ಟಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸಿಂಗಲ್ ಮೋಡ್ ಅಂತ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ವರ್ಷದ ಕಂತುಗಳನ್ನ ಅವರು ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ ಕಟ್ಟಬಹುದು, 6 ತಿಂಗಳ ಕಂತಾಗಿ ಕಟ್ಟಬಹುದು, 3 ತಿಂಗಳ ಕಂತಾಗಿ ಕಟ್ಟಬಹುದು. ಅದರಲ್ಲಿ
ಸರ್ವೈವಲ್ ಬೆನಿಫಿಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅದು ಅವನಿಗೆ ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಇಯರ್ಲಿ ಒನ್ಸ್ ಬರ್ತದೆ ಅವರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಪೇ ಔಟ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಎರಡು ಇದೆ ಒಂದು ರೆಗ್ಯುಲರ್ ಪೇ ಔಟ್ ಇನ್ನೊಂದು ಫ್ಲೆಕ್ಸಿಬಲ್ ಪೇ ಔಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಸ್ಟಮರ್ ಪಾಲಿಸಿ ತಗೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಶುರುವಾಗಲಿಕ್ಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಒಂದು ಆರು ತಿಂಗಳ ಮೊದಲು ಕೂಡ ಸಪೋಸ್ ಇವತ್ತು ನಾನು ಪಾಲಿಸಿ ತಗೊಳ್ಳುವಾಗ ನನಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬೇಕಂತ ಚೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾನು ಬೆನಿಫಿಟ್ ನನಗೆ ಸಾಕಾಗಲಿಕ್ಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಹುಶಃ ನನ್ನ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಬೇರೆ ಇದ್ರೆ ನನಗೆ ಇವಾಗ ಬೇಡ ಬೇಕಾದಾಗ ತಗೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಪ್ಷನ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಬಟ್ ಒಮ್ಮೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಅವರಿಗೆ ಶುರು ಮಾಡಿದ ನಂತರ ಆಪ್ಷನ್ ಹಾಗೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ತಿರ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಬರುವಂತದ್ದು 10% ಆಫ್ ದಿ ಸಮ್ ಅಶ್ಯೂರ್ಡ್ ಸಪೋಸ್ ಕಸ್ಟಮರ್ ಪಾಲಿಸಿಯನ್ನು ತಗೊಂಡು 5 ವರ್ಷದ್ದೇ ಕಟ್ಟಂತ ಒಂದು ಪ್ರೀಮಿಯಂ ಮಾಡೆಲ್ ಚೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ 5 ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಅವ್ರು ಕಟ್ಟಂತದ್ದು ಮುಂದೆ 11ನೇ ವರ್ಷದಿಂದ ಅವರಿಗೆ ಪಾಲಿಸಿ 11ನೇ ವರ್ಷದಿಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಕೊನೆಯ ತನಕ ದುಡ್ಡು ಬರ್ತದೆ ನಾವು ಈಗ ಸಪೋಸ್ ನಾನೊಂದು 10 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮಾಜ ಪಾಲಿಸಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ನಾನು ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕಸ್ಟಮರ್ ಬಂದು ಈಗ ಒಂದು 25 ವರ್ಷ ಇದೆ महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची भेटूया आपण विश्रांतीनंतर प्रेजेंट सरप्राइज कौन है अरे वो मेरी फ्रेंड आरती है तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं वैसे जीत कहाँ है वो अंदर है बैठो ना वाव जया बहुत सुंदर लग रहा है वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है आखिर चॉइस किसकी है थैंक्स अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग यहाँ है नए लुक कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग खड़े बाजार बेलगावी विश्रांति नंतर पुनः आपल्या सर्वांचे स्वागत आहे खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच आहे ओलमनी सोने चांदी व रोख रक्कम चोरट्यांनी चोरी केली आहे खानापूर तालुक्यातील सांबोटी जवळील ओलमनी गावातील चंद्रकांत राऊत यांच्या घराची तोडफोड करून चोरट्यांनी 5 तोळे सोन्याचे दागिने 2.5 तोळे चांदीचे दागिने व 50,000 रुपयाची रोख रक्कम चोरी केली आहे ओलमनी येथील नागरिक चंद्रकांत राऊत यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते तर काही गावाबाहेर कामानिमित्त गेले होते याचाच फायदा घेत चोरट्यांनी घर फोडल्याची माहिती समोर आली आहे राऊत यांचा जावई दुपारी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रसन्ना कुंभार कॅनन सिटी न्यूज खानापूर खानापूर नंदगडमध्ये मार्केटिंग सोसायटीच्या वतीने उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत येथील नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर व शेगडीचे वितरण करण्यात आले आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेच्या सेवेसाठी उज्ज्वल गॅस योजना देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लागू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेल्या कुटुंबांना नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या वतीने अनेक गावांना मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन तसेच डीसीसी बँकचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण करण्यात आले आहे गॅस वितरण प्रसंगी बोलताना डीसीसी बँकचे संचालक आणि माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की खानापूर तालुक्यातील जवळपास 1500 हून अधिक नागरिकांनी
उज्ज्वल गैस योजनेमध्ये ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यामुळे आतापर्यंत जवळपास 400 अधिक मागणी धारकांना गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण करण्यात आले आहे। बीडी परिसरातील गंदीगवाड, गोल्ह्याळी, बीडी, हिंडलगी आदि गावातून 35 कुटुंबांमधील महिलांना याआधी शेगडी व गॅस सिलेंडर वितरण करण्यात आले आहे। एवढेच नव्हे तर येत्या काही दिवसात उज्ज्वल गॅस योजनेतील उर्वरित गॅस नोंदणी धारकांना गॅस वितरण करण्यात येणार आहे, तेव्हा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। आज खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीमध्ये भारत सरकारच्या नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली उज्ज्वल गॅस योजना, घरोघरी प्रत्येकाला फ्री गॅस मिळण्याची जी योजना केली आहे, त्या योजनेअंतर्गत खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या वतीनं जवळजवळ 1500 लोकांचं बुकिंग अभियान केलेलं आहे, त्यापैकी 400 गॅस सिलेंडर वितरित केलेले आहेत आणि आज रोजी बीडी आणि इतर भागातील लोकांना जवळजवळ 35 कनेक्शन आज रोजी आम्ही वितरित करीत आहोत। अशाप्रमाणे आमच्या या मार्केटिंग सोसायटीमध्ये या योजनेचा लाभ खानापूर तालुक्यातील समस्त ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर्स नाही आहेत अशांनी मार्केटिंग सोसायटीशी संपर्क साधून आपण ही नरेंद्र मोदी मोदींची योजना सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेच्या सोयीसाठी ही योजना लागू केली आहे। या योजनेतून संपूर्ण देशभर शेगडी आणि गॅस सिलेंडर वितरित करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या वतीने ही योजना पूर्ण खानापूर तालुक्यात यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले। या कार्यक्रमाला या भागातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाइन्सवर। राज्यात इंग्रजी भाषेच्या फलकांवर घालावी बंदी, कन्नड भाषेत नामफलक लावण्याची करावी सक्ती, संपूर्ण राज्यात कर्वे कार्यकर्त्यांचे या संदर्भात आंदोलन सुरू, कर्नाटक राज्यात कन्नड भाषाच वापरण्याची कर्वे कार्यकर्त्यांची मागणी। नामफलक हटवतेवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्वे कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक, फलक हटवतेवेळी बेळगावातील शांतता भंग होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध दर्शवण्यासाठी कन्नड स्वाभिमानी महामेळावा केला जाणार, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हा निर्णय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला विरोध म्हणून कर्वेची रणनीती। आता वेळ झाली तर सामन्याची, तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।